वर्ध्यात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले आहे. वर्ध्यातील आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र होत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीनं सुधारणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली आहे. 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनानं जुनी पेन्शन योजना नाकारली असल्याने हे आंदोलन करण्यात आले. 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी या कर्मचाऱ्यांना लागू करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना शासनाने जुनी पेन्शन योजना नाकारलेली आहे. त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन आणि विविध प्रकारचे आंदोलन होत आहे. त्याच प्रकारचं आंदोलन आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वात इथे होत आहे. यामध्ये प्रमुख मागणी एक आहे, 1982-84 ची जुनी पेन्शन योजना आहे ती जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी सर्व संवर्गीय कर्मचाऱ्यांना शासनाने लागू करावी अशा प्रकारची योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात सध्या तरी नाही आहे. समोरचा पवित्रा असाच आहे की समजा शासनाने जर समजा जुनी पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना दिलेली नाही तर कर्मचारी हे आंदोलनाच्या पवित्रात आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचारी आपली एकजूट दाखवून सरकारला त्यांची जागा दाखवण्यासाठी तयार आहे.